शेवटी विकास रत्न डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर दाबका ग्रुप पॅनलचा दणदणीत विजय. दाबका गावकऱ्यांची एबी न्यूजने घेतलेली मुलाखत तोच खरा एक्झिट पोल ठरला. तिसऱ्यांदा दाबका ग्रामपंचायतीत काँग्रेसचे लाला पटेल यांचा दणदणीत विजय. शेवटी दाबका निवडणुकीचे किंगमेकर अशोकरावसह लाला पटेल सिद्ध. निलंगा तालुक्यातील 68 गावच्या ग्रामपंचायत निवडणुका लागल्या होत्या. त्यात 5 ते 6 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यात आली होती. सगळ्या निवडणुका एकीकडे तर दाबका ग्रामपंचायत निवडणुकीत थेट भाजपाविरुद्ध काँग्रेससह महाविकास आघाडीची खुलेआम निवडणूक पाहायला मिळाली. स्वतः भाजपचे युवा नेते प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर दाबका येथील काँग्रेसचा बालेकिला उद्ध्वस्त करण्यासाठी गोळाबेरीसह प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळली होती. तर थेट काँग्रेसचे नेते काका अशोकराव पाटील निलंगेकर मैदानात उतरून रणनीती आखत होते. भाजपकडून पॅनल प्रमुख म्हणून लालासाहेब देशमुख तर काँग्रेसकडून लाला पटेल यांनी काम केले. विकासाच्या जोरावर मागितलेली मतस्वरूपी आशीर्वाद मतदारांना लाला पटेल यांना दिला. हे पुन्हा एकदा लाला पटेल यांनी सलग हॅट्रिक मारून भाजपचा भुईसपाट करत काँग्रेस बालेकिल्ला शाबूत ठेवला. 68 पैकी 50 ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात असल्याच्या पुराव्यानिशीचा दावा काँग्रेस नेते अशोकराव यांनी एबीनीशी बोलताना केला आहे. सध्या निलंगा तालुक्यातील 63 गावाच्या ग्रामपंचायत निवडणुका लागल्या होत्या. त्या अनुषंगानं महत्वाची निवडणूक म्हणजे 63 निवडणुका वेगळ्या आणि दाबका ग्रामपंचायत निवडणूक वेगळी पाहिली गेलेली आहे आणि त्या पद्धतीनं राजकारण त्या पद्धतीनं झालेलं आहे. परंतु विकासाच्या मतावरती राजकारण आणि प्रोग्रामी विचार आणि हिंदुत्ववादी विचार हे दोन विचार एकमेकाला भिडले आणि शेवटी विकासाच्या मतावर मागितलेलं मतं याचा विजय झाला. आज आपल्यासोबत प्रत्यक्षात काँग्रेसचे नेते अशोकराव पाटीलकर आणि निवडून आलेले दाबका ग्रामपंचायत पॅनल आणि सरपंच उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना अशोक भाईंना विचारणार आहोत नेमकी विजय आपण कशा पद्धतीने कोणत्या दृष्टीने आपण पाहतो त्याला. या खऱ्या अर्थानं लोकशाहीची निवडणूक होती. जातीपातीचं राजकारण आणण्याचं पाप हे विरोधी पक्षानं केलं. त्याला जनतेनं भीक न घालता विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी आमच्या पॅनलला भरघोस मताने निवडून दिलं. हे मागच्या 15 वर्षाचा इतिहास आहे आणि जनी ज्या आशेनं या ठिकाणी मतभेद किंवा जातीवाद करण्याचा प्रयत्न केला लोकशाहीच्या माध्यमातून जनतेनं दाखवून दिलं की बाबा खऱ्या अर्थानं विकास कामासाठीच प्राधान्य जनते देत आहे आणि त्याची ती कामाची पावती आज आपल्या समोर देण्याचा प्रयत्न या पॅनलच्या माध्यमातून झालेला आहे. माझ्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा पुढील कामकाजासाठी. भैया मला सांगा आता सध्या अशीवती निवडणूक सुद्धा गेला असा निर्देश की काका पुतण्यामध्ये चुरस आहे आपण कशा पद्धतीने पाहता. काका पुतण्याचं चुरसच नव्हतं याच्यामध्ये. 68 पैकी 99% आमच्या ग्रामपंचायती आल्यात कोणी काही बोललं आणि जर त्यांना गोळाबेरीज करायची असेल तर माझ्या समोर या आणि समोर आणा त्यांचे किती ग्रामपंचायत आहेत त्यांच्या सह्या स्वाक्षरी मोहीम माझ्या समोर करा म्हणा मी खरंच खरं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करतो मी.